अत्यंत धक्कादायक अशी बातमी आहे. ही बातमी आहे भिवंडीमधली. भिवंडीमध्ये एका आईसह तीन मुलांचा मृतदेह झाडावरती सडलेल्या अवस्थेमध्ये आढळून आलाय. या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. आईसह मुलाच्या मृत्यूनंतर वडिलांनीही आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेमुळे भिवंडीत एकच खळबळ उडाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 2 महिन्यापासून बेपत्ता असलेल्या आईसह 3 मुलांचे मृतदेह झाडाला सडलेल्या अवस्थेमध्ये भिवंडीतील उंबरखांड पच्छापूर जंगलामध्ये आढळले आहेत. पत्नी रंजना वय वर्ष 30, मुलगी दर्शना वय वर्ष 12, मुलगी रोहिना 6 वर्ष, मुलगा रोहित 6 वर्ष अशा या चौघा जणांचे झाडाला लटकलेले मृतदेह आढळून आले आहेत. तर वडील श्रीपत बच्चू बांगरी यांनी देखील आत्महत्येचा प्रयत्न केला. या प्रकरणी पडघा पोलीस ठाण्यामध्ये घटनेची नोंद करून पोलिसांनी तपास सुरू केला. 21 ऑक्टोबर रोजी चौघे बेपत्ता झाल्याची पोलिसात नोंद करण्यात आली होती. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. एकाच कुटुंबातील चौघांनी आत्महत्या का केली याचं कारण अद्यापही समोर येऊ शकलं नाहीये. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. मात्र एकाच वेळी एकाच कुटुंबातील 14 जणांचे मृतदेह सडलेल्या अवस्थेमध्ये एका झाडाला लटकलेले पाहून मात्र इथलं वातावरण भयभीत झालंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 24, भिवंडी.